निश्चित पाच सरपंच सहा वेळेला भेटलात तेव्हा दिलेले सगळे सल्ले मुख्यमंत्र्यांनी ऐकले? नाही, बऱ्याच गोष्टी सगळे काही सजेस्ट देतो मी असं नाही, कधी जे त्यांची काही मतं सांगतात ते मी ऐकून घेतो, त्यांचे अनुभव काय ते मी जाणून घेतो, यापेक्षा दुसरं काही नाही. तीन लोकांना एक एक सल्ला काय द्याल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कारण ते सातत्यानं म्हणतात की ते तुमचे विद्यार्थी आहेत. नाही, विद्यार्थी वगैरे ते खरं नाही, असं आहे की आम्ही एकच काम केलं. मी देशाचा शेतीमंत्री होतो, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळेला शेती उत्पादन गुजरातमध्ये वाढवायला माझे प्रयत्न होते आणि त्याला प्रचंड सहकार्य त्यांनी केलं. देशाच्या बाहेरसुद्धा आम्ही एकत्रितपणाने इस्रायलसारख्या देशात नवीन नवीन प्रयोग बघायला गेलो. त्यामुळे मला एक गोष्ट चांगली वाटते की मला कुठल्या राजकीय विचाराची ती व्यक्ती माहिती याचा मी कधी विचार करत नाही. ओव्हरऑल देशाच्या किंवा राज्याच्या विकासाच्या संदर्भात विचाराची स्पष्टता असलेली ही केवळ समाजाच्या उपयुक्त पडते, मोदी हे त्यापैकी एक. पण याच्यात सल्ला नाही दिला तुम्ही त्यांनी देशाच्या करता काम करायला, एक सल्ला कुठला महत्वाचा आहे जो सल्ला काय त्यांचं अखंड काम चाललेलंच आहे यापेक्षा त्यांना काय? राहुल गांधींना काय सांगाल? हरवलेले म्हणजे एखादं लहान मुलं असतं ना ज्याच्यासमोर 25 खेळणी असतात, कुठलं उचलायचं तेच कळत नाही. राहुल गांधी माझ्या मते त्यांनी थोडा प्रवास वाढवला पाहिजे. त्यांनी सुरुवातीला केला, सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी ते गेले, लोकांशी डायलॉग केला. मला आठवतंय मी देशातल्या साखर धंद्यातल्या एका संस्थेचा अध्यक्ष आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आणि एक दिवशी माझ्या गव्हर्निंग कौन्सिलची मीटिंग चालू होती तिथं मांजरीला, आणि मला निरोप आला की राहुल गांधी येतात. राहुल गांधी येतात काही माहिती नाही काय नाही, ते आले आणि आल्यानंतर मला भेटल्याच्या नंतर सांगितलं मला ही संस्था बघायची आणि या संस्थेत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी डायलॉग करायचा. मी एक अधिकारी त्यांच्यावर डिफ्यूज केला आणि मग त्यांनी जवळपास 6-7 तास त्या ठिकाणी बसून ते सगळं जाणून घेतलं. तर ते असं एक सुरुवातीच्या काळात हिंदच होते. मला आता असं वाटतं की आता हळूहळू प्रशासनाच्या संदर्भात आणि स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात अधिक जाणकारी घेण्याच्यासाठी त्यांनी आपला प्रवासाचा सगळा म्हणजे कार्यक्रम हा वाढवला पाहिजे आणि डायलॉग केला पाहिजे. जे पूर्वी ते करत असतात त्याचा उपयोग नक्की होईल. शेवटची व्यक्ती उद्धव ठाकरे, कारण म्हणजे मी उद्धव ठाकरे याच्याकरता एकतर तुम्ही त्यांचे कर्ते करवते हे आहात एका अर्थाने, म्हणजे आज ते मुख्यमंत्री झाले त्याचं बरंचसं श्रेय तुम्हालाही आहे आणि तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलंय. असं आहे की ते सिन्सिअरली काम करणारे आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माझा सल्ला फक्त त्यांना एकच आहे की थोडं बाहेर पडा. मला हे मान्य आहे की एकंदर करोनाच्या संकटाचं स्वरूप बघितल्याच्या नंतर कुणचे बसून एका ठिकाणी अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण ते पहिल्या महिना 2 महिन्यात ठीक होतं. आता हळूहळू कधी ते विदर्भात काही ठिकाणी जाऊन यावं, मराठवाड्यात काही ठिकाणी जाऊन यावं, पश्चिम महाराष्ट्रात जाऊन यावं, त्याची उपयुक्तता चालली आणि लोकांचा विश्वास होतो. आज काय या करोनामध्ये लोकांची जी भीती ती घालवली पाहिजे, त्याच्यात आम्ही लोक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत होत नाही, त्या दृष्टीने त्यांची काळजी घ्यायची. अगदी शेवटचा प्रश्न, मला माहिती आहे की तुम्ही खूप सविस्तरपणे बोललात आणि गेल्या 4.5 महिन्यात तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या वृत्तवाहिनीशी एवढ्या मोकळेपणानं मुलाखत दिलीत, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. पण शेवटचा प्रश्न असा की हे सरकार कुठल्याही पक्षाचं असो, पण तुम्ही स्थिरतेचा जो उल्लेख केलात, तर स्थिरतेच्या करता ते सरकार टिकणं गरजेचं असतं. हे सरकार घडलंय तुमच्या हाताने, पण गेल्या काही दिवसात असं दिसतंय की मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात मुलाखत देताना की पाडून टाका आत्ताच हे सरकार, विरोधक म्हणतात की आम्हाला काही झालं तरी पाडायचं नाही तुम्हीच पडा. नेमकं पडण्याची कोणाला घाई आहे, कोणाला पाडण्याची घाई नाही, नेमकं काय आहे? असं नेमकं असं आहे की देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत आणि ते अस्वस्थ असल्याच्यामुळे ते या पद्धतीने बोलतात आणि हे सरकार जाईल किंवा जाणार या संबंधीची जी अखंड चर्चा आहे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा दुसरं काही नाही आणि लगेच पडेल बिडेल ह्याला अजिबात नाही. सरळ 5 वर्ष हे सरकार काम करेल,
कुणालाही निवडणुका नको आहेत. आता या ठिकाणची एकंदर जी स्थिती आहे, बीजेपी त्यांचा जो मोठा आकडा आला त्या आकड्यामध्ये सेनेचं सुद्धा योगदान होतं. ते दोघं एकत्रच होतं आणि त्यामुळं त्या दोघांनी सेफरेट लढण्याची किंमत ही काही ना काही प्रमाणात सगळ्यांना द्यावी लागेल. जसं आम्ही आणि काँग्रेस आम्ही एकत्र लढलो नाही तर आम्हालाही किंमत द्यावी लागेल, म्हणून आम्ही एकत्र जाण्याची भूमिका स्वीकारलेली. तिथं ती स्वीकारण्याचे सगळे जोर कापलेले आहेत आणि त्यामुळं आज ते आणि आम्ही सगळे एकत्र झाल्याच्या नंतर मला स्वतःला काही पर्याय दुसरा दिसत नाही, लोकांनाही. आणि हे सरकार 5 वर्ष चालवलं ह्याची आवश्यकता आहे राज्याला आणि आम्हा सगळ्यांना. निश्चित, तुम्ही गेल्या 1.5 महिन्यात 5000 किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि तुमचा उत्साह, तुमचा अभ्यास आणि लोकांच्या मध्ये गेलं तर लोकांची भीती जाईल हा तुमचा संदेश 50 वर्षाच्या 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या सगळ्या राजकारण्यांना कळो, मंत्रिमंडळातल्या लोकांना कळो, जेणेकरून लोकांची भीती कमी होईल. न्यूज 18 लोकमतशी इतक्या मोकळेपणानं गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.